ओके एवरीबडी, गुड मॉर्निंग. कैन यू हियर मी प्रॉपरली एंड एम आय ऑडिबल? कैन यू सी मी प्रॉपरली? बघा येते का, दिसत आहे का व्यवस्थित सगळ्यांना? व्यवस्थित दिसत आहे सगळ्यांना? तुम्ही स्क्रीन तुमच्या मोबाईलची अशी रोटेट करून ठेवली तरी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आय थिंक व्यवस्थित दिसत आहे, कारण इथे मला ह्या मोबाईलमध्ये मला व्यवस्थित दिसत आहे. सो तुम्ही अशी स्क्रीन हे करा, इथे वरचं हे दिसलं की नंतर तुम्हाला आडवं व्यवस्थित दिसेल. ओके ठीक आहे, सुरू करूयात आपण. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके सो सेशनला स्टार्ट करण्याच्या आधी जे काही सांगते तुम्हाला ते नीट जरा व्यवस्थित फक्त ऐकून घ्या. काही सूचना आहेत. चॅप्टर जो आता आपण हा पार्ट जो बघणार आहे, लेन्स, ह्युमन आयचं स्ट्रक्चर, तर याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळा पार्ट जो आहे तो व्यवस्थित मी सुरुवातीला एक्सप्लेन करते. ते नीट तुम्ही ऐकून घ्या. ऐकून घेतल्यानंतर मग तुमचे काही डाऊट्स असतील तर मग तुम्ही मला ते विचारू शकता. ओके तोपर्यंत फक्त ऐकून घ्यायचं काम करा, कारण मग मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ शकतो, तुमचं पण लक्ष लागणार नाही. ठीक आहे, फक्त इथे एकदा काही प्रॉब्लेम असेल तर बघायला चेक करा. आता बघायच्यात ह्युमन आयचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे. एकदम सिम्पल वेनं आपण हे स्ट्रक्चर बघूयात. ह्युमन आय जो आहे इट इज स्पेरिकल इन नेचर. ओके आता याच्यामध्ये स्ट्रक्चर बघताना डायमीटरपासून आपण सुरुवात करू. 2.4 सेंटीमीटर ह्याचा डायमीटर असतो आपला नॉर्मल ह्युमन आय, जो स्पेरिकल स्ट्रक्चर आहे त्याचा. आता वन बाय वन ह्याचे पार्ट्स काय काय आहेत ते बघूयात. ह्याच्यात बघा मॅडम, जरा हे होतं, डिक्लाईन होते, म्हणजे इथं जे दिसतंय ते थोडं हे होतं इथं, कारण मला जे दिसतंय ते असं आधीचं हे दिसतंय. आधीचं म्हणजे हा पार्ट आधी बोलले ना मी शिकवायच्या आधी, नंतर हे होते का ते का असत? सो बघूया, स्टार्ट करूयात. फर्स्ट पार्ट किंवा सगळ्यात आधी मी ते इकडे पार्ट सांगत जाईन, त्या बाजूला त्याची डायग्रॅम एकदम इझी वेनं आपण त्याची डायग्रॅम पण बघणार आहे. बघा याच्यात सगळ्यात फर्स्ट पार्ट जो आहे इट इज कॉर्निया. नाउ व्हॉट इज कॉर्निया? कॉर्निया इज नथिंग बट अ ट्रान्सपरंट थिन मेम्ब्रेन विच इज कवरिंग द ह्युमन आय. आपल्या डोळ्याच्या वरती एक जे ट्रान्सपरंट आणि थिन मेम्ब्रेन प्रेझेंट असतं त्याला म्हणायचं कॉर्निया. मग याचं फंक्शन काय आहे तर डस्ट पार्टिकल्स याच्यापासून प्रोटेक्शन हे तर झालंच, पण शिवाय सगळ्यात फर्स्ट जे रिफ्रॅक्शन होतं लाईट रेजचं, इट ऑकर्स ऑर इट टेक्स प्लेस थ्रू द कॉर्निया. मग आता हा पार्ट कसा दाखवायचा? तर सगळ्यात आधी ह्या सेशनमध्ये आपल्याला एकदम इझी वेनं तुम्हाला मी ह्युमन आयची डायग्रॅम कशी काढायची, कारण तुमच्या टेक्स्टबुकमधली जी डायग्रॅम आहे ती कम्पॅरेटिवली तुम्हाला काढायला अवघड जाऊ शकते, पण एक्झाममध्ये तुम्हाला ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, आलीच पाहिजे. 5 मार्क्सचा क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला विचारला जातो. सो ही डायग्रॅम कशी ड्रॉ करायची बघा. सगळ्यात आधी हे स्पेरिकल स्ट्रक्चर, स्पियर जो आहे आपला तो काढून घ्यायचा. ओके आता याच्यानंतर थोडासा पुढचा पार्ट तुम्ही ह्या पद्धतीनं कट करायचा आणि मग थोडा तो बल्जिंग दाखवायचा आपल्याला. याच्या आतल्या बाजूला एक लेअर दाखवायचा इथंपासून. हे इथे मागे हा जो पार्ट आहे इट गोज टुवर्ड्स द ऑप्टिक नर्व. हां, ऑप्टिक नर्व आहे जो पुढे ब्रेनला जातो. आता इथल्या मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला लेन्स दाखवायची आहे. इट इज क्रिस्टलाइन अँड बाय कॉन्वेक्स लेन्स. आणि मग हा जो पार्ट आहे इट इज कॉर्निया.
वन बाय वन पार्ट होतील तसे आपण काढत जाऊयात. कॉर्निया जसं सांगितलं, इट इज थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन. कुठं असतो? इट कवर्स द आय. ओके, आता हे थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन त्याचं फंक्शन काय आहे? तर इट प्रोटेक्ट्स द आय अँड ऑल्सो द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर्स थ्रू द कॉर्निया. सगळ्यात पहिलं जे रिफ्रॅक्शन होतं लाईट एअरमधून जेव्हा आपल्या आईजमध्ये एंटर करतो, म्हणजे एका ट्रान्सपरंट मिडियममधून दुसऱ्या, हे जे कॉर्निया आहे हे ट्रान्सपरंट आहे ना, सो तिथं जे फर्स्ट रिफ्रॅक्शन आहे ते होतं ऑन द कॉर्निया. एवढेच ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिली तरी सफिशियंट आहे. त्यानंतर कॉर्नियानंतरचा आपला दुसरा जो पार्ट आहे, इट इज आयरिस. आता आयरिस कशाला म्हणायचं? आयरिस हा ज्याला आपण मराठीत डोळ्याची बुबुळं म्हणतो. आता प्रत्येकाच्या डोळ्यांचा रंग जो आपण म्हणतो, इट इज बेस्ड ऑर इट इज डिपेंडंट ऑन द कलर ऑफ आयरिस. मग व्हरायटी ऑफ कलर्स, कलर असणाऱ्या सेल्स किंवा कलर्ड पिगमेंट असणाऱ्या सेल्स या आयरिसमध्ये प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्याचा रंग हा वेगवेगळा असतो. ओके, मग आता इथं आयरिसची इन्फॉर्मेशन काय सांगणार की जस्ट बिहाइंड द कॉर्निया अ थिन मस्क्युलर मेम्ब्रेन. थिन मेम्ब्रेन आहे जस्ट बिहाइंड द कॉर्निया. त्याला म्हणायचं आयरिस. आणि ह्याचं पिक्युलॅरिटी काय आहे? तर कलर, इट्स कलर इज डिफरंट इन डिफरंट पीपल. म्हणजेच डोळ्याला कलर जो आहे आपला तो कशामुळे येतो? तर बिकॉज ऑफ आयरिस. आयरिसमध्ये कलर पिगमेंट असणाऱ्या सेल्स असतात की ज्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या डोळ्याचा रंग हा वेगवेगळा असतो. आयरिसला आपण मराठीमध्ये म्हणतो बुबुळ. फक्त लक्षात ठेवा, तुमचे जे सेमी जे स्टुडंट आहेत आपले सेमी मेडियमचे, त्यांना बरेचदा कळत नाही ना की आयरिस म्हणजे काय, तर मराठीतून लक्षात ठेवा त्याला बुबुळ म्हणतात. हे दोन पार्ट झाले. आता हा दाखवायचा कसा? तर हा जो आउटर मेम्ब्रेन आहे, इट इज कॉर्निया. त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला हा जो आहे, इट इज आयरिस. इथंपर्यंत आपण हे स्ट्रक्चर्स दाखवले. आता आयरिस नंतरचा जो थर्ड पार्ट आहे, इट इज प्युपिल. प्युपिल म्हणजे ज्याला आपण मराठीतून डोळ्याची बाहुली असं म्हणतो. डोळ्याची बाहुली म्हणजे काय असतं, ह्याचं फंक्शन काय असतं किंवा काय ॲक्च्युली आहे ही प्युपिल? तर आपल्या आयरिशच्या सेंटरला, आयरिशच्या सेंटरला एक छोटंसं व्हेरिएबल डायमीटर असणारं स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणायचं प्युपिल. बघा, तुम्ही जेव्हा डोळे जर डोळ्याचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं, तर हा जो आपला ब्लॅक पोर्शन आहे डोळ्याचा, त्याच्या आतमध्ये परत एक छोटासा गोलाकार ब्लॅकिश कलरचा एक व्हेरिएबल डायमीटर असणारं स्ट्रक्चर आहे, आणि ते म्हणजे आपल्या डोळ्याची प्युपिल असते. याचं फंक्शन काय? तर प्युपिल ॲडजस्ट द अमाऊंट ऑफ लाईट विच इज कमिंग इनसाईड युअर आईज. आपल्या डोळ्यांमध्ये येणाऱ्या ज्या लाईटची इंटेन्सिटी आहे, अमाऊंट आहे, ती ॲडजस्ट करण्याची ॲबिलिटी असते या प्युपिल्समध्ये. कसं करते? तर बघा, तुम्ही आठवा, जेव्हा खूप जास्त इंटेन्सिटी असणारा लाईट आपल्या डोळ्यांच्या वरती पडतो, तेव्हा आपण डोळे असे झाकून घेतो, बरोबर? ती का करतो आपण? कारण एक्सेसिव्ह लाईट जो आहे तो आपल्या डोळ्यांच्या रेटिनासाठी हार्मफुल असतो. मग जेवढी गरज आहे तेवढाच लाईट आपल्या डोळ्यांमध्ये एंटर झाला पाहिजे, आणि ते काम असतं ह्या प्युपिल्सचं. काय करतात? आता ह्याचा डायमीटर जो आहे तो व्हेरिएबल आहे असं सांगितलं मी. म्हणजेच गरजेनुसार ही प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते किंवा एक्सपांड होऊ शकते.
मग कधी कॉन्ट्रॅक्ट होणार आणि कधी एक्सपांड होणार? तर बघा हां, जेव्हा आपल्या डोळ्यांच्या समोर एक्सेस लाईट येतो, एक्स्ट्रा लाईट, की जेवढ्या लाईटची आपल्या डोळ्यांना गरज नाही, त्यावेळेस या प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होतात, आकसतात, आकुंचन पावतात. त्यामुळं काय होतं, त्यांचा डायमीटर कमी होतो आणि डोळ्यांमध्ये येणाऱ्या लाईटचं अमाऊंट किंवा इंटेन्सिटी ही कमी होते. जेवढा गरजेचं आहे तेवढाच लाईट तुमच्या डोळ्यांमध्ये एंटर करणार. तसंच समजा कमी प्रकाश आहे, कमी प्रकाशामध्ये आपण बरेचदा म्हणतो बघा की डोळे फाडून फाडून बघितलं तरी आपल्याला काही दिसणार नाही वगैरे, अशा प्रकारचे जेव्हा वर्ड्स आपण वापरतो, तिथे ॲक्च्युली आपण काय करत असतो की तिथे आपल्याला समोरची ऑब्जेक्ट क्लिअर दिसण्यासाठी आपले जे प्युपिल्स असतात ते डायलेट होतात किंवा एक्सपांड होतात. अँड बाय डुईंग दिस दी प्युपिल्स आर अट्रॅक्टिंग, किंवा त्याच्या आपल्या डोळ्यांच्यामध्ये मॅक्झिमम लाईट एंटर व्हावा आणि समोरचं ऑब्जेक्ट नीट दिसावं, यासाठी प्युपिल आपले डायलेट होतात किंवा एक्सपांड होतात. म्हणजेच हे प्युपिल्स काय करतात, जेव्हा इनसफिशियंट लाईट असेल तेव्हा एक्सपांड होणार आणि जास्ती लाईट असेल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार. आणि त्या दोन्ही मेकॅनिझमच्या थ्रू ते काय करतात, आपल्या डोळ्यांमध्ये येणारा अमाऊंट ऑफ लाईट कंट्रोल करतात, रेग्युलेट करतात. त्या ॲबिलिटीला म्हणायचं ॲडॅप्टेशन. प्युपिल म्हणजे डोळ्याची बाहुली, हे काय करतं, कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग इन आईज. कसं करणार तर बघा, इट इथं लिहित्या, इट एक्सपांड्स. हां, तर हे काय आहे, तर हा एक स्ट्रक्चर आहे विच इज हॅव्हिंग व्हेरिएबल डायमीटर. हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. इथं लिहिते हॅव्हिंग व्हेरिएबल डायमीटर. ठीक आहे, आता हे काय करतं, ह्याचं काम काय आहे, तर इट एक्सपांड्स इन इनसफिशियंट लाईट आणि कॉन्ट्रॅक्ट होतो इन एक्सेस लाईट. अँड इन बोथ दीज प्रोसेसेस इट कंट्रोल्स और रेग्युलेट्स द अमाउंट ऑफ लाईट विच इज एंटरिंग इन आर आईज. आणि ही जी आहे त्याची ॲबिलिटी, कुठली ॲबिलिटी, तर इनसफिशियंट लाईटमध्ये एक्सपांड होण्याची आणि एक्सेसिव्ह लाईटमध्ये कॉन्ट्रॅक्ट होण्याची ॲबिलिटी, त्या ॲबिलिटीला म्हणायचं ॲडॅप्टेशन. हा वर्ड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही आहे, बट लक्षात ठेवा ही जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला म्हणायचं ॲडॅप्टेशन. ओके, इथंपर्यंत झालं, हे पार्ट्स एवढे लक्षात आले का? बघा बोर्डवरचं सगळं व्यवस्थित दिसतंय मॅडम, हे दिसतं व्यवस्थित सगळं, तिथंपर्यंत लिहिलेलं ॲडॅप्टेशनपर्यंत लिहिलेलं थोडंसं कमी झूम केलं तर, थोडंसं कमी झूम करा. ओके, सो इथंपर्यंत हा पार्ट आपला झाला अप टिल प्युपिल. त्याच्यानंतरचा जो फोर्थ पार्ट आहे इट इज लेन्स. आता हा लेन्स काय असतो, तर लेन्स हा बाय कॉन्व्हेक्स किंवा क्रिस्टलाईन असे लेन्स असते. कुठं असते, तर आपल्या प्युपिलच्या बॅक साईडला, कॉर्नियाच्या नंतर प्युपिलच्या बॅक साईडला असते ती लेन्स. डबल कॉन्व्हेक्स किंवा ज्याला आपण बाय कॉन्व्हेक्स म्हणतो, क्रिस्टलाईन स्ट्रक्चर असतं बिहाइंड द प्युपिल. देअर इज डबल कॉन्व्हेक्स किंवा त्यालाच बाय कॉन्व्हेक्स म्हणतो आपण,
क्रिस्टलाइन लेन्स इज प्रेझेंट. आता ह्या लेन्सचं फंक्शन काय आहे बघा. आपला कॉर्निया झाला, आयरिस झाला, या सेंटरला इथे आपण प्युपिल दाखवायचा आणि ही आपली लेन्स झाली. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही अजून पार्ट्स दाखवलेले आहेत की याला स्क्लेरा असा एक पार्ट दाखवलाय बघा. इथला हा जो मेम्ब्रेन आहे डोळ्याचा याला स्क्लेरा असं म्हटलंय. तर हा स्क्लेरा म्हणजे काय आहे, तर तो आपल्या डोळ्याचा जो व्हाईट पार्ट असतो की नाही त्याला म्हणायचं स्क्लेरा. ठीक आहे, इथंपर्यंत आलो. आता क्रिस्टलाइन बाय कॉन्व्हेक्स लेन्स हिचं फंक्शन काय, तर आपल्या समोरचे जे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या डिस्टन्सनुसार डोळ्याची फोकल लेंथ ही लेन्स आपली ॲडजस्ट करू शकते. हां, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे क्रिस्टलाइन असं. आणि ह्याच्यामध्ये काय स्पेशल फीचर आहे, तर इट कॅन ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ अकॉर्डिंग टू द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. जवळचं डिस्टन्सचं ऑब्जेक्ट बघायचं असेल आपल्याला तर ही लेन्स फुगीर होते, आणि लांबचे ऑब्जेक्ट्स बघायचे असतील तर ही लेन्स चपटी होते. मग ह्याची फीचर किंवा ह्याचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल, इट ॲडजस्ट फोकल लेंथ अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. आलं लक्षात. आता ही कशी ॲडजस्ट करते, तर त्याच्यासाठी ह्या लेन्सला हेल्प करतात त्या सिलियरी मसल्स. आपण पुढे फंक्शनिंग ऑफ ह्युमन आय त्याच्यामध्ये हे बघायचंच आहे. आता ह्याची फक्त इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला बघा, जसा क्वेश्चन विचारला जातो त्या पद्धतीनं तुमचं आन्सर आलं पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय जर म्हटलं तर अशी इन्फॉर्मेशन द्यायची. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन आय म्हटलं तर पुढं वेगळा त्याची इन्फॉर्मेशन आहे ती मी सांगतेच आहे. ज्या पद्धतीचा क्वेश्चन विचारला असेल, जेवढं त्याचं वेटेज असेल, त्या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. एक्स्ट्रा अजिबात लिहायचं नाही. हे लेन्स झाला, इथंपर्यंत ह्या लेन्सची इन्फॉर्मेशन झाली. पुढचा जो पार्ट आहे इट इज रेटिना. नाउ व्हॉट इज रेटिना, तर बघा इथे हा जो बिहाइंड आपल्या डोळ्याच्या मागचा जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनला म्हणायचं रेटिना. नाउ व्हॉट इज रेटिना, इट इज अ स्क्रीन विच इज सेन्सिटिव्ह टू कलर, किंवा लाईटला सेन्सिटिव्ह असं हा स्क्रीन आहे. जेव्हा किंवा तुमच्या डोळ्यांच्यावरती लाईट पडणार तर तेव्हा ह्या रेटिनामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या ॲक्टिवेट होतात, एक्साइट होतात आणि दे रिस्पॉन्ड टू द लाईट, आणि त्यामुळे आपल्याला इमेज जी आहे ती फॉर्म होते. हां, याच्यामध्ये अजून एक तुम्ही इन्फॉर्मेशन ॲड करू शकता. लेन्स जी आहे आपली क्रिस्टलाइन बायकॉन्व्हेक्स लेन्स आहे की नाही, तर ही ह्या लेन्सपासून जी इमेज आपल्याला मिळते इट इज ऑलवेज रियल. आणि रियल इमेज ही कशी असते म्हणून सांगितलं आहे, इट इज ऑलवेज इन्व्हर्टेड. सो आपल्या डोळ्यांच्या जी बायकॉन्व्हेक्स लेन्स आहे तिच्यापासून मिळणारी इमेज ही रियल अँड इन्व्हर्टेड इमेज असते. ऑलवेज इट इज रियल अँड इन्व्हर्टेड. मग तुम्ही म्हणाल हे सरळ कशामुळं दिसतं, तर ते सगळं काम आहे आपल्या ब्रेनचं. ते पुढं रेटिनामध्ये तुम्हाला सांगतेच. आता बघा रेटिना काय आहे, इट इज अ लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन. याच्यामध्ये व्हरायटी ऑफ सेल्स असतात, डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स, आणि त्यातले जे स्पेशल दोन प्रकारचे सेल्स आहेत त्या कोन आणि रॉड सेल्स, त्याची इन्फॉर्मेशन मी फंक्शनिंग ऑफ आयमध्ये सांगेनच. तर ह्या लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीनमुळं काय होतं, तर ही जी रिअल इन्व्हर्टेड इमेज मिळाली म्हणून सांगितलं, तर ती इमेज कुठं मिळते, ॲक्च्युली ऑन द रेटिना. रेटिना हा एक सर्फेस आहे, एक स्क्रीन आहे, आणि स्क्रीनवरती ह्या इमेज फॉर्म होते. तिथं जी इमेज मिळाली त्याची इन्फॉर्मेशन ऑप्टिक नर्व्स, या रेटिनाच्या मागे आहेत ह्या ऑप्टिक नर्व्स, आणि त्या नर्व्स थ्रू ती इन्फॉर्मेशन ब्रेनकडे पास होते. आलं लक्षात. आता ह्याच्यातले अजून काय काय पॉईंट्स राहिले ते म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, ह्युमन आयबॉल जो आहे त्याचा डायमीटर किती सांगितला, 2.4 सेंटीमीटर. हा एक 1 मार्कसाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर हे सगळे पार्ट्स तुम्ही लिहून ठेवायचे. शॉर्टमध्ये तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. ओके, डायग्रॅम सगळ्यात महत्त्वाची. डायग्रॅम एक्झाममध्ये तुम्हाला सेपरेट डायग्रॅम ह्युमन आयची विचारली जाऊ शकते, किंवा जे 5 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात स्ट्रक्चर आणि फंक्शन
अलॉन्ग विथ डायग्रॅम, तर तिथं ही डायग्रॅम आणि ही व्यवस्थित तुम्हाला आली पाहिजे, हे पार्ट्स तुम्हाला दाखवता आले पाहिजेत. आता हे झालं स्ट्रक्चर, त्याच्यानंतरचा पार्ट आहे फंक्शन. हे ह्युमन आयचे फक्त स्ट्रक्चर एक्सप्लेन करणारे हे पार्ट्स झाले. आता ह्याचं ॲक्च्युअल फंक्शन कसं होतं आहे ते बघूया. आता फंक्शन बघताना आपल्याला फक्त बघायचं आहे ह्या लेन्सचं फंक्शन, कारण मेन रोल तर लेन्सच आहे ना ऑब्जेक्ट दिसण्यामागचा. तर ही, जसं मी तुम्हाला सांगितलं, जवळचं ऑब्जेक्ट बघताना आणि लांबचं ऑब्जेक्ट बघताना ही लेन्स फोकल लेंथ ॲडजस्ट करू शकते. कसं ते सांगते बघा. आता या लेन्सची फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे किंवा ती कशामुळं होते, तर त्याच्या बाजूला ह्या ज्या दोन मसल्स तुम्हाला दिसत असतील इथे, तर ह्या मसल्सना म्हणायचं सिलियरी मसल्स. ठीक आहे. आता ह्या सिलियरी मसल्सचं काम काय आहे, तर जसं की एखादं रबर बँड इमॅजिन करा तुम्ही. समजा हे माझ्या हाताचे सिलियरी मसल्स आहेत, हात दोन म्हणजे सिलियरी मसल्स आहेत. इमॅजिन करा, मध्ये मी एक रबर बँड लावलं आहे. आता जेव्हा मी हे मसल्स स्ट्रेच करणार किंवा रिलॅक्स पोझिशनमध्ये असतील, तेव्हा हा रबर बँड जो मध्ये मी अडकवलेला असेल दोन बोटांच्या मध्ये, असं इमॅजिन करा, तर त्याच्यावरचा जो ताण आहे तो कमी होणार. समजा मी हे असे कॉन्ट्रॅक्ट केले, तर त्या कॉन्ट्रॅक्ट होण्याबरोबरच हे रबर बँड जे माझ्या हाताच्या मध्ये असेल ते ताणलं जाणार. मग अशाच पद्धतीचं काही वर्किंग होतं. त्या सिलियरी मसल्स काय करतात, हे सिलियरी मसल्स आपली जी लेन्स आहे तिला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करायचं काम करतात. मग जेव्हा, आता ते कसं होतं एक्झॅक्टली मेकॅनिझम समजून घ्या. जेव्हा आपल्याला एखाद्या दूरच्या ऑब्जेक्टवरती फोकस करायचा असतो, कुठलाही ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसतो म्हणजेच त्याच्यावरती आपल्या डोळ्यांचा फोकस झालेला असतो म्हणून क्लिअर दिसतो. ऑब्जेक्ट जेव्हा ब्लर दिसतो तेव्हा त्याच्यावरती फोकस झालेला नसतो, हे आधी समजून घ्या. हां, आता मला लांबचं ऑब्जेक्ट व्यवस्थित, लांबवर एखादं डोंगर आहे, एखादं झाड आहे, ते मला नीट दिसतंय, इट मीन्स माझ्या डोळ्याचा जो फोकस आहे तो त्या झाडावरती व्यवस्थित ॲडजस्ट झाला आहे म्हणून ते मला दिसलं. मग ते दिसतंय तेव्हा ॲक्च्युअल मेकॅनिझम काय होते, तर ह्या ज्या सिलियरी मसल्स आहेत त्या आपली लेन्स जी आहे तिला स्ट्रेच करतात. कसं, तर स्वतः रिलॅक्स होतात. आणि ते रिलॅक्स होताना त्याला, आता समजा हे दोन ह्या बोटांच्या मध्ये मी रबर एक ठेवलं आहे, हां, मी हे जसं जसं रिलॅक्स होत जाईन तसं तसं हे रबर ताणलं जाणार, बरोबर. आणि ताणलं गेलं की तुमच्या डोळ्याच्या लेन्सची फोकल लेंथही वाढणार. बघा, मी तुम्हाला पॉवर ही कन्सेप्ट शिकवताना सांगितलेलं होतं की लेन्स जेवढी चपटी असते तेवढा तिचा फोकल लेंथही जास्त असते. आणि लेन्स जेवढी फुगीर असेल तेव्हा तिची फोकल लेंथही कमी असते. चपट्या लेन्सची फोकल लेंथ ही जास्त आणि फुगीर लेन्सची फोकल लेंथही कमी, बरोबर. मग लांबचं जेव्हा ऑब्जेक्ट आपल्याला बघायचं आहे तेव्हा मला काय पाहिजे, लेन्स माझी चपटी झाली पाहिजे, तरच मी लांबच्या ऑब्जेक्टवरती फोकस करू शकेन. मला जवळचं ऑब्जेक्ट बघायचं आहे त्यावेळेस मी काय करणार, माझी फोकल लेंथ कमी करणार. ठीक आहे. मग लांबचं ऑब्जेक्ट बघताना काय झालं, सिलियरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या, त्यांनी काय केलं, तुमच्या लेन्सला स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच केल्यामुळं लेन्सची फोकल लेंथ वाढली आणि मग तुम्हाला क्लिअर दिसलं. ठीक आहे. आता जवळचं ऑब्जेक्ट मला बघायचं आहे, जवळचं ऑब्जेक्ट बघताना हे सिलियरी मसल्स काय करणार, असे स्ट्रेच होत जातील आणि त्यामुळं तुमच्या लेन्सवरती ताण येत जाईल बाजूने आणि त्यामुळं काय होणार, लेन्स ही फुगीर बनणार. फुगीर झाली की म्हणजे बल्जिंग ज्याला म्हणत आपण, व्हाईल लुकिंग ॲट द डिस्टंट ऑब्जेक्ट्स द लेन्स विल बिकम फ्लॅट अँड व्हाईल लुकिंग ॲट द नियर बाय ऑब्जेक्ट्स द लेन्स विल बिकम बल्जिंग. The lens which is flat is having more focal length and the lens which is bulging is having less focal length. इथपर्यंत क्लिअर झालं. सो ही जी ॲबिलिटी आहे, कुठली ॲबिलिटी, आपल्या लेन्सची ही ॲबिलिटी टू ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ अकॉर्डिंग टू द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या डिस्टन्सनुसार स्वतःची फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची लेन्सची जी ॲबिलिटी आहे, इट इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अकोमोडेशन. व
व्हाट इज पॉवर ऑफ अकोमोडेशन. सपोज तुम्हाला वन मार्क साठी विचारलं तर काय सांगणार, इट इज द ॲबिलिटी ऑफ द ह्युमन आय लेन्स टू ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ अकॉर्डिंग टू द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. आलं लक्षात? आता हे जे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टनुसार आपली फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची ॲबिलिटी, त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. असं होत नाही, असं होतं का बघा, मी डोळ्याच्या अगदी इथंपर्यंत ठेवला एखादा ऑब्जेक्ट जवळ, तर मला ते ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही आहे, कारण ह्याला लिमिटेशन्स आहेत. मग ते डिस्टन्स किती असू शकतं की जेव्हा आपल्याला एखादं ऑब्जेक्ट क्लिअर दिसेल, तर ते बघूयात. ते जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. ठीक आहे. आता हे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन जे आहे ते दोन प्रकारचं असतं, एक मिनिमम डिस्टन्स आणि दुसरं फार्देस्ट डिस्टन्स. आता हे दोन प्रकार काय आहेत तर बघा, हा मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज द डिस्टन्स फ्रॉम विच किंवा डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम नॉर्मल ह्युमन आय, म्हणजे ज्याला चष्मा नाही, जे हेल्दी डोळे आपण म्हणतो ना, नॉर्मल डोळे आहेत, तर त्या डोळ्यांच्यासाठी हे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन हे असं डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आहे की जेव्हा ऑब्जेक्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे आपण आणि तुमच्या डोळ्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा ताण न येता तुम्ही ते ऑब्जेक्ट जर क्लिअरली बघू शकत असाल जेव्हा, त्या डिस्टन्सला म्हणायचं मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. I repeat again the definition. It is the minimum distance of the object, at which or when the object is kept or placed, म्हणूयात आपण, you can see the object clearly without having strain on your eyes. डोळ्यांच्यावरती कुठलाच ताण न येता त्या ऑब्जेक्ट जर तुम्ही क्लिअर बघू शकत असाल तर त्याला म्हणायचं डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. आणि हे हा जो हे जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं डोळ्यांपासूनचं त्याला म्हणायचं नियर पॉइंट. आता हे नियर पॉइंट किती असतो तर 25 सेंटीमीटर असतो. आपल्या डोळ्यांच्या पासून एखादा ऑब्जेक्ट कमीत कमी 25 सेंटीमीटर वरती जेव्हा असतो तेव्हा वी आर एबल टू सी इट क्लिअरली विदाउट हॅव्हिंग एनी स्ट्रेन ऑन युअर आईज. तर हे नियर पॉइंट किती आहे? 25 सेंटीमीटर. वन मार्कचा क्वेश्चन असेल हा. इथंपर्यंत लक्षात आलं? नियर पॉइंट, जसं मिनिमम डिस्टन्स म्हणजे नियर पॉइंट आहे, तसा अजून एक असतो दॅट इज फार्देस्ट डिस्टन्स. फार्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजेच काय? इट इज द मॅक्झिमम डिस्टन्स. आपल्या डोळ्यांपासून मॅक्झिमम किती अंतरावरती ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर तो आपण क्लिअर बघू शकतो त्याला म्हणायचं फार्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. आणि आता आठवा मग, आपल्या डोळ्यांपासून किती अंतरापर्यंतचं ऑब्जेक्ट आपण क्लिअरली बघू शकतो, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह सगळं आपण बघू शकतो. मग आता हे आपल्यापासून इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहेत. स्टार्स आर ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम अस, म्हणजेच अगदी इन्फायनाईट डिस्टन्सवरचा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. मग अशी मी सांगितले तुम्हाला, ऑब्जेक्ट दिसला म्हटलं की तिथं आपल्या डोळ्याचा फोकस झाला आहे. म्हणजेच हा जो फार्देस्ट डिस्टन्स आहे तो किती आहे? ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीपर्यंत असतं तेव्हासुद्धा आपण ते क्लिअरली बघू शकतो. मग फार्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन हे तुम्ही कसं डिफाईन करणार? तर इट इज द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम विच यू आर एबल टू सी द ऑब्जेक्ट क्लिअरली. मिनिमम डिस्टन्स जशी डेफिनेशन तशीच याची. इट इज द फार्देस्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम आय वेन किंवा फ्रॉम वेअर म्हणूयात आपण, from where you can see the object clearly. Without having
एनी स्ट्रेन ऑन द आय हे आपण म्हणू शकतो. तर हे फार्देस्ट डिस्टन्स आणि ह्या डिस्टन्सवरती जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवतो त्याला म्हणतात फार पॉइंट. आणि हा किती असतो? ॲट इन्फिनिटी. इन्फायनाईट डिस्टन्सवरती असतो हा फार पॉइंट. ओके, आलं लक्षात? मिनिमम डिस्टन्स, फार्देस्ट डिस्टन्स. आणि आपले, हां, जसं तुम्हाला सांगितलं, आपली लेन्स ही बाय कॉन्वेक्स आहे. बाय कॉन्वेक्स लेन्सचा फोकल लेंथ जो असतो तो किंवा जो फोकस असतो तो कसा असतो? दोन हे फोकस असतात. जसा एक पहिला फोकस असतो तो आपल्या रेटिनावरती. आपण क्रिस्टलाईन किंवा बाय कॉन्वेक्स लेन्स शिकलोय, प्रत्येक लेन्सला दोन फोकस असतात, एक F1 असतो, एक F2 असतो, बरोबर. मग त्यातला जो F1 फोकस असतो तो एक समोर असतो, एक एका साईडला असतो. मग तसा आपल्या डोळ्याचे पण दोन फोकस असतात, त्यापैकी एक फोकस असतो तो रेटिनावरती आणि दुसरा फोकस असतो आपण जे ऑब्जेक्ट बघतोय त्याच्यावरती. आलं लक्षात? सो हे झालं आपल्या ह्युमन आयचं स्ट्रक्चर, त्याचे प्रत्येक पार्ट्स आणि त्याचे फंक्शन्स. इथंपर्यंत क्लिअर झालं का? आता एक दोन मिनिटाचा तुम्हाला वेळ देते, तुमचे काही डाऊट्स असतील तर बघून घ्या. कुठं मला मेसेजेस कळले नाही.